आनंद घन घेऊन मान्सून राज्यात दाखल. मान्सूनने गुरुवारी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, गोवा, कोकण तळ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्य भारत व पश्चिम बंगालच्या काही भागात वाटचाल केली. कोकण स्थळ व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच रत्नागिरी, कोल्हापूर या अनेक ठिकाणी जोरदार झाला पाऊस. वैद्यकीय पद्धत प्रवेशाच्या अध्यादेशाचे विधेयक विधानसभेत झाले मंजूर, त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमचा झाला निकाली. संपूर्ण देशभर योग दिन साजरा. शरीर, मन, बुद्धीची एकाग्रता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योग साधना अतिशय महत्वाची. सोलापूरच्या पाणी प्रश्नी विधानसभा कामकाज तहकूब. सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदेनी लावून धरणा पाण्याचा मुद्दा. जवानांच्या प्रतिनिधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारकांचे निलंबन अखेर मागे. केंद्रातील सरकार जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्या वेळी दिली ग्वाही. राष्ट्रवादीकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू. सोलापूर शहर उत्तर व मोहोळ मतदारसंघाचा राष्ट्रवादीचे निरीक्षक सुरेश भुले यांनी घेतला आढावा. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 10 जण इच्छुक. सर्वांनीच केले प्रभावी प्रदर्शन. शहर उत्तर विधानसभेकरता मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, संतोष पवार व जनार्दन कारंपुरे यांची नावे आघाडीवर. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर वकील संघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार. वकिलावर होणाऱ्या हल्ल्याबाबतच्या मसुद्या संदर्भात करणार चर्चा. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम. ज्येष्ठ नेते अशोक गहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष. पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलाच्या उत्तरपत्रिकेत खडाकूड करून गुण वाढवल्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या उपकुलसचिव अर्चना साळुंके यांच्यावर अखेर फौजदारी चौकी पोलिसात झाला गुन्हा दाखल. राज्याच्या शासकीय सेवेत आगामी 2 वर्षात तब्बल 1.5 लाख रिक्त पदे भरणार असून सध्या विविध विभागातील 72,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती. ॲडव्होकेट राजेश कांबळे हत्याकांड प्रकरणात खुनी सापडले, पण कारण सापडेना. तपासाची गती मंदावली. तपास यंत्रणेबद्दल उलटसुलट चर्चेला आले उदान. पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून भाजपचे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबरगे यांनी राजीनामा दिल्याचा कार्यकर्त्याचा आक्षेप. नगरसेवकांना तातडीने निधी द्या, अन्यथा महापालिका बरखास्त करण्याची शिफारस करा, भाजप नगरसेवकांचा इशारा.